केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे सर्वसामान्यांचे शिक्षण भांडवलदारांच्या हातात जाऊन सध्याची शिक्षण व्यवस्था मोडीत निघेल अशी भीती व्यक्त होतीये या धोरणाला विरोध करत राधानगरी इथं धोरणाच्या मसुद्याची होळी करण्यात आली नव्या धोरणामुळे पहिली आणि दुसरीचे वर्ग अंगणवाडीला जोडले जाणार आहेत त्यामुळं पहिली आणि दुसरीला शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी होणार आहे त्या धोरणातील सर्वात मोठा धोका म्हणजे तिसरी आणि चौथीची पटसंख्या आपोआपच कमी होणार असल्यामुळं कमी पटाच्या शाळा बंद होतील त्यामुळं पहिली ते चौथी वर्ग या धोरणानं आपोआपच बंद पडतील देशातील अशा लाखो शाळा या धोरणामुळे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करत शिक्षक संघटनांकडून या धोरणाला विरोध होतोय राधानगरी इथं धोरणाच्या मसुद्याची होळी करत शिक्षक संघटनांनी धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली